नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या सारे शिकूया सारे शिकूया या यूट्यूब चॅनलवर मी अश्विनी चव्हाण कोकणे सहर्ष स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण क्रमांक 1 भौमितिक रचना सराव संच 4. चला तर मग सुरू करूया. अतिशय सोपा भाग आहे. याआधी आपण पाहिलंय की एका कोणाचं माप दिलेलं असेल आणि दोन बाजू दिलेल्या असतील तर त्रिकोण कसा काढायचा. तर ह्या सराव संचमध्ये काय आहे पहा, तर दोन कोन दिलेले असणार आहेत आणि एका बाजूचं माप दिलेलं असणार आहे, तर आपल्याला आकृती काढायची आहे. चला तर मग सुरू करूया. आधी आपण काय करूया, कच्ची आकृती काढूया. तर सगळ्यात आधी कच्ची आकृती काढून आपल्याला एक अंदाज येतो की कशाप्रकारे आकृती काढायची आहे, म्हणून ती काढू शकता. पहा, 6.4 सेमीचा AT ही बाजू दिलेली आहे, म्हणजेच AT ह्या बाजूची लांबी दिलेली आहे 6.4. त्रिकोण आहे, त्रिकोण SAT मध्ये AT ची लांबी बरोबर 6.4 सेमी, कोन A बरोबर 45 अंश आणि कोन T चं माप आहे 105 अंश. तर पहा, आधी आपल्याला AT दिलेला आहे, मग AT बरोबर 6.4 सेमी ही कच्ची आकृती आहे. तर AT काढला तर कोन A दिलेला आहे 45, मग कोन A या ठिकाणी आपण काढणार 45 अंशाचा. तर पहा, तर तो आपल्याला असा मिळेल, कोन A हा 45 अंश. त्यानंतर हा असा पुढे न्यायचा आहे. त्यानंतर कोन T दिलेला आहे 105 अंशाचा, म्हणजे 105 म्हणजे 90 पेक्षा जास्त, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे तो असा असा जाणार आहे. म्हणजे ही आपल्याला आकृती अशा प्रकारे इथे पुढे येऊन एकमेकांना छेदणार आहे, अशी ही आपली आकृती असणार आहे. इथे 105 अंश आपल्याला मोजून घ्यायचं. चला तर मग काढूया. पहा, पहिल्यांदा AT काढून घेऊया. बाजू AT आहे 6.4, तर पट्टीच्या सहाय्याने 6.4 सेमीचं आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बाजू काढून घ्यायची. AT बाजू AT काढून झाल्यानंतर इथे म्हणायचं आहे 6.4 सेमी. त्यानंतर कोन A दिलेला आहे 45 अंश. कोन A वरती कोन मापक ठेवायचं आहे. बाजू पहा, ह्या ठिकाणी अगदी तंतोतंत जुळत आहेत. आता 45 अंश मोजायचं आहे, 0, 10, 20, 30, 40 आणि ह्या ठिकाणी आहे 45. तर तिथे मी फक्त डॉट दिलाय. पहा, आता काय करायचं आहे, म्हणजे छोटासा टिपका दिलाय, तर A मधून त्या टिपक्यापासून जाणारा आपल्याला काय करायचं आहे, किरण काढायचा असा मोठा. पहा, ही आकृती थोडीशी माझ्याकडून वरती गेली, कारण कोण आपला मोठा होणार आहे, म्हणजे अशी जाणार आहे आकृती. तर तुम्ही काढताना ही जराशी खाली काढा. तर पहा, अशा प्रकारे. तर आता पहा, त्याला असं बांध देऊ नका लगेच, कदाचित तुम्हाला ती वाढवावी पण लागू शकते बाजू, कारण हा 105 अंशाचा कोन आहे. कोन T वर कोन मापक ठेवा आणि 105 अंश काढा. इथे आहे 90, त्यानंतर पहा 0, 10, 20, 30 असं आपल्याला इथे आहे 100 आणि इथे आहे 105. इकडून मोजायचं आहे, कोण T इथे आहे, म्हणजे T आपण इकडून मोजणार, इकडचा असेल त्यावेळेस आपण इकडून मोजणार. आता पहा, इथे कोण T आपण इथे 105 अंशाचा कोन काढून घेतला आहे. पहा, हा T आणि तो बिंदू आपल्याला जोडायचे आहेत, त्यातून जाणार असा किरण काढायचा आहे. आता पहा, हा पण थोडासा तुम्ही वाढवा अशा प्रकारे. आणि ज्या ठिकाणी इथे छेदलाय तो कोणता, तर ती त्या ठिकाणी आपल्याला कुठला कोण मिळणार आहे, तर तो असणार आहे AT आणि राहिलेला S. तर ही झाली आपली आकृती. या ठिकाणी कोण आहे 45 आणि कोण T आहे 105 अंश. अशा प्रकारे आपल्याला आकृती मिळेल. काढताना तुम्ही थोडीशी खाली काढा. आता पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. हा सुद्धा अगदी तसाच आहे, अतिशय सोपा आहे. कच्ची आकृती काढून घेऊया आणि मग पक्की आकृती काढूया. त्रिकोण NMNP मध्ये NP ची लांबी आहे 5.2 सेमी, कोन N आहे 70 अंश आणि कोन P आहे 40 अंश. कच्ची आकृती काढूया. NP बरोबर 5.2 सेमी, त्यानंतर कोन N बरोबर 70, कोन N बरोबर 70, म्हणजे पहा अशा प्रकारे असेल इथे 70 अंशाचा कोन. त्यानंतर कोन P बरोबर 40 अंश, म्हणजेच हा असा असा असेल 40 अंश. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आकृती मिळेल. ही झाली कच्ची आकृती. आता पक्की आकृती काढूया. 5.2 सेमीची
आपल्याला आधी रेषा काढून घ्यायची किंवा रेषाखंड काढून घ्यायचा, सॉरी 5.2, पहा 5.2 ही आपण रेषाखंड काढून घेऊया. NP 5.2 सेमी. त्यानंतर आता कोण N दिलेला आहे 70 अंश, कोण N वरती पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, कोन यन काढायचा आहे, कोन यन वरती पहा अशा प्रकारे इथे कोन मापक ठेवलंय मी, कोन यन वरती आहे आपल्याला 70 अंश. तर इकडून मोजायला सुरुवात करा, या ठिकाणी आपल्याला मिळाला 70. तर ह्या यनला आणि यातून जाणारा किरण काढून घ्यायचा, त्यानंतर इथे म्हणायचं आहे 70 अंश. त्यानंतर कोन पी दिलेला आहे 40 अंश, कोन पी वर टोक ठेवायचं आहे कोन मापकाचं बरोबर, आणि कोन पी दिलेला आहे 40 अंश, इकडून मोजायला सुरुवात करायची आहे, इथे आहे 40. मग ह्या पी आणि ह्या यातनं जाणारा आपल्याला असा किरण काढायचा, म्हणजेच हा झाला 40 अंशाचा कोन. अशा प्रकारे आपण त्रिकोण एन पी एम काढलेला आहे. हा जो इथे छेदनबिंदू मिळाला आहे वरती पहा, हा नाही, हा तर आपण हे किरण काढण्यासाठी काढला होता. पहा इथे झूम करून दाखवते मी तुम्हाला, पहा या ठिकाणी हा जो होता हा आपण किरण काढण्यासाठी काढला होता, तो तुम्ही छोटा काढा, पण या ठिकाणी वरती ज्या ठिकाणी एकमेकांना छेदले तो बिंदू आहे यम, म्हणजे हा आपल्याला त्रिकोण यम एन पी अशा प्रकारे मिळालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही आकृती काढू शकता, अतिशय सोपी आहे आकृती. आता पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. तर प्रश्न तिसरा पहा, या ठिकाणी अतिशय सोपा आहे, अशाच प्रकारचा आहे. त्रिकोण ई एफ जी मध्ये एफ जी बरोबर 6 सेमी, एफ जी बरोबर 6 सेमी, एक बाजू आणि दोन कोन. एफ दिलेला आहे 65 अंश, एफ दिला आहे 65 अंश, त्यानंतर जी दिला आहे 45 अंश, म्हणजे आपल्याला इथे मिळेल ई एफ जी. ही झाली आपली कच्ची आकृती. आता पक्की आकृती काढून घेऊया. पहिल्यांदा 6 सेमीचा एफ जी काढायचा आहे. आपला एफ जी झाला 6 सेमी, त्यानंतर एफ आहे 65 अंश, कोण एफचं माप आहे 65 अंश या ठिकाणी. तर यातून जाणारा आपल्याला किरण काढून घेऊया, एफला जोडूया त्याच्याशी, जोडायचं म्हणजे थोडासा पुढे न्यायचा. त्यानंतर इथे आहे 65 अंश, त्यानंतर कोण जी आहे 45 अंश, कोण जी वर टोक ठेवायचं आहे आणि अगदी व्यवस्थित शांततेत मस्त 45 अंशाचा कोण आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर यातून जाणारी आपल्याला काय करायचं आहे, रेषा पुढे वाढवायची आहे, म्हणजेच किरण काढायचं आहे. तर हा आहे आपला 45 अंश, हा आहे 65 अंश, आणि हा बिंदू कुठला मिळाला, तर तो आपल्याला मिळाला बिंदू ई. अशा प्रकारे आपण त्रिकोण ई एफ जी काढलेला आहे. आता पाहूया प्रश्न क्रमांक 4. अतिशय सोपा हा सराव संच आहे, चारच प्रश्न आहेत यामध्ये आणि खूप सोपा आहे. पहा त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये एक्स वाय ची लांबी आहे 7.3 सेमी, त्यानंतर कोण एक्स माप आहे 34 अंश, कोण वाय च माप आहे 95 अंश. पहा आकृती कशी असणार आहे, तर एक्स वाय दिलेला आहे आपल्याला एक्स वाय 7.3 सेमी, त्यानंतर कोण एक्स दिलेला आहे 34 अंश, 34 अंश म्हणजे अशा प्रकारे. त्यानंतर कोण वाय दिलेला आहे 95 अंश, 95 म्हणजे 90 पेक्षा जास्त आहे, म्हणजे आपल्याला हे थोडं मोठं करावं लागेल. 95 म्हटल्यावर थोडासा असा तिरका येईल, 90 म्हटलं तर सरळ येतं, म्हणजेच परपेंडिक्युलर येतं. आता पहा हे झालं 95, तर आपल्याला हा बिंदू मिळेल झेड, अशी आपण ही आकृती काढणार आहे. पहा सगळ्यात आधी एक्स वाय काढून घेऊया, एक्स वाय किती आहे 7.3, तर हा आहे 7.3 चा
एक्स वाय रेषाखंड 7.3 सेमी, एक्स आणि वाय, त्यानंतर एक्सचं माप आहे कोण, एक्सचं माप आहे 34 अंश. तर कोण एक्स वरती असं कोण मापक ठेवलं, त्यानंतर एक्ससाठी आपल्याला 34 अंश म्हणजे इथे 10, 20, 30 आणि इथे असणारे 34 ह्या रेषा तुम्हाला व्यवस्थित पाहायच्या. जी मध्ये आडवी जी मोठी रेषा आहे मध्ये, तिच्या अलीकडची जी आहे तिथे 4 आहे, म्हणजे 3 नंतर पुढचे 4 मोजायचे. 4 रेषा आपल्याला ह्या 30 नंतरच्या पुढच्या 4 रेषा मोजायच्यात, म्हणजे इथे झाले 34 अंश. मग आता त्यातून जाणारी आपल्याला रेषा काढून घ्यायची आहे. तर ही रेषा अशी व्यवस्थित जोडून घ्या. थोडीशी मोठी काढा किंवा तशीच ठेवा, कारण आपल्याला इकडे 95 अंश काढायचा आहे कोण वायपाशी. पहा कोण वाय जवळ आपण जाऊया. तर कोण वाय आहे 95 अंश. तर इकडून मोजायचे आता मोजताना, तर इथे आहे 90, 0, 10, 20, 30 असे 90 आणि 90 नंतर आपल्याला पुढचे 5, म्हणजे पहा या ठिकाणी साधारणतः. मग त्यानंतर हे असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. यातून जाणारा किरण काढला, तर हा कोण आपल्याला मिळाला कोण 95 अंश. आणि इथे कुठले इथला जो बिंदू आहे, तर तो बिंदू काय असणार आहे, एक्स वाय आणि राहिलेला असणार आहे बिंदू झेड. इथे आहे पहा ज्या ठिकाणी त्यांनी एकमेकांना छेदले. अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 4 हा पूर्ण पाहिलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.